राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट आमदार मंदा म्हात्रे यांनी घेतली. राजकारणामध्ये एक नवी खळबळ माझे मंदाताई राष्ट्रवादीच्या वाटेवर का? असा अनेक प्रश्न सध्या नवी मुंबई किंवा मुंबईमध्ये चर्चा करत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येतात, मंदाताई भाजपावर राजकीय दबाव आणतात का? हे सगळे प्रश्न पडलेले आहेत. अर्थात मंदाताई आपल्या सोबत आहे. ताई, तुम्ही जयंत पाटलांची भेट घेतली, भाजपावर तुम्ही दबाव आणतायत का? काय भेटी मागचं नेमकी कारण काय? असं आहे की जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री आहेत आणि नव्या मुंबईमध्ये वाढणारी लोकसंख्या पाहिली, रिडेव्हलपमेंटची कामं पाहिली किंवा आता येणारी हॉस्पिटल पाहिली, सोसायट्या पाहिल्या, तर उद्या पाण्याची टंचाई भासू नये आणि त्यांच्याकडे सगळे प्रकल्प डॅम्प वगैरे कामं असतात. तर त्यासाठी मी त्यांना भेटली की आमचं एकच बोर्डे धरण आहे तर त्याची उंची वाढवायला परवानगी द्या आणि त्यांची खोली करायला सुद्धा, म्हणजे खोदकाम केलं, 4-5 टेकड्या त्या जर काढल्या तर बोर्डे धरणामध्ये पाणी भरपूर साठेल आणि त्याचप्रमाणे आम्हाला पाणी, जी समुद्राचं पाणी आहे त्या समुद्राच्या पाण्याचा प्रकल्प शुद्धीकरणाचा करण्याची परवानगी द्या आणि मीटिंग लावा संबंधित अधिकाऱ्यांबरोबर. त्यासाठी मी गेली होती. त्याच्यानंतर मी माननीय विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याही कार्यालयात गेलो, त्यांनाही भेटलं की असा असा प्रकल्प आपल्याला करायचा आहे. त्यासाठी मी आता जयंत पाटलांना भेटले. म्हणजे राष्ट्रवादी कार्यालयामध्ये आपली भेट झाली, ती मंत्रालयात झाली असती तर लवकर असं भाजपची काही वरिष्ठ नेते सांगतील. मला तर कोणी काही सांगितलं नाही. कुठलाही मंत्रा जर कुठे भेटत नसेल तर रस्त्यात पण भेट घ्यावी लागते. शेवटी आमदार असताना आपण कुठे भेट घेतली, काय भेट घेतल्यापेक्षा आपण कुठलं विकास काम घेऊन गेलो त्याला महत्व दिलं पाहिजे. मध्ये जितेंद्र आव्हाड म्हटले होते की कार्यकारिणीमध्ये की मंदाताई आमच्याकडे आल्या पाहिजे. आज पुन्हा तुम्ही जयंत पाटलांकडे गेलाय, हे बोलणी होते का? पुन्हा एकदा घड्याळ घेण्याची शक्यता आहे आपण पुन्हा एकदा? नाही नाही, असं काही नाही आहे. शेवटी लोकांच्या कामासाठी मी माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री यांना सुद्धा मागे मी भेटली. पालकमंत्री असतील आमचे एकनाथ शिंदे, त्यांनाही बराच वेळ भेटून मी माझ्या इथे बघा, विकास कामं करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाय उद्या जनता काय विचारेल मला, तुम्हाला आम्ही कशासाठी निवडून दिलं, भांडण करण्यासाठी निवडून दिलं का विकास कामासाठी निवडून दिलं, ही जनता उद्या मला विचारेल, तेव्हा मी त्यांना काय उत्तर देणार? मी आज माझा इगो बाजूला ठेवला पाहिजे आणि माझ्या जनतेसाठी मी कोणाच्याही पाय धरायला तयार आहे. सिडकोचा भूखंड फ्लॅट संदर्भात सध्या राजकारण होतंय, तुम्हाला काय वाटतं? मला काही वाटत नाही, चांगलं काम होणार आहे. आयुक्त साहेब या 8 दिवसात पैसे भरणार आहे आणि त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेज, सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि मुलांना राहण्यासाठी हॉस्टेल हे सगळं होणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्या मला कुठली चिंता नाही. जेव्हा मी कुठलं काम करते ना, त्या कामात यश हे 100% असतं आणि मी ते काम सगळं सर्वे करूनच करते. उगाच कुठेतरी मी हवेत तीर मारत बसते. नवी मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी मी कुणाचीही भेट घेऊ शकतात असं आमदार मंदा म्हात्रे यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर गाडेसह विकास बिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई.